हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल स्वातीज किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मैंगो लस्सी कशी बनवायची ते बघतोय। ही लस्सी फक्त टेस्टीच नाही तर हेल्दी सुद्धा आहे आणि ही यम्मी लस्सी बनवायला खूप सोपी आहे। तर चला सुरू करूयात आंब्याची लस्सी म्हणजेच मैंगो लस्सी। तर यासाठी साहित्य काय घेतले, इथे एक आपण आंबा घेतलाय, याचे साले काढून एक वाटी फोडी करून घ्यायचा। एक चार चमचे आपण इथे साखर घेतली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। एक वाटी थंडगार दही घेतले, थोड़े आंब्याचे काप घेतलेत ते आपण डेकोरेशनसाठी घेतलेत आणि थोडं दूध घेतले थंड। आता सर्वप्रथम या आंब्याच्या फोडी आहेत ज्या आपण एक वाटी घेतलेत त्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात आणि त्यातच आपल्याला चार चमचे साखर घालून घ्यायची आहे। आता हे बारीक करून घेऊयात म्हणजे या आंब्याच्या फोडींची प्युरी करून घ्यायची। आता आपली प्युरी तयार आहे। आता यामध्येच एक वाटी थंड दही घालून घ्यायचं आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं दूध घालायचं आणि फिरवून घ्यायचं। फिरवल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता हे दाटसर आहे म्हणून अजून थोडं दूध घालून हे फिरवून घेऊयात। आता मस्त आपली लस्सी तयार आहे। आधी एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालून घेऊयात आणि त्याच्यावर आपली ही लस्सी घालून घेऊयात। मस्त झाली आहे, पातळ झालेली नाही आहे, परफेक्ट। आता आपली ही मँगो लस्सी बनवून तयार आहे। आता आपण सर्व केलेली आहे। आता याच्यावर डेकोरेशनसाठी थोडे आंब्याचे काप घालून घेऊयात। मस्त अशी लस्सी आपली बनवून तयार आहे। नक्की करून बघा ही लस्सी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। स्वातीज किचनला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा। परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन। धन्यवाद।